ऐकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप नाईनवर। मुंबईमध्ये पुन्हा पाणी कपात, 24 एप्रिल पर्यंत मुंबईसह उपनगरात 5% पाणी कपात। पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक, वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान जलद मार्गावरती दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक, रात्री 1:30 ते 4:30 पर्यंत ब्लॉक असणार। मुंबई पालिका प्रशासनाची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई, अद्याप 3,500 कोटी रुपयांची वसुली शिल्लक, 24 प्रशासकीय विभागातील 142 बड्या थकबाकीदारांना नोटिसा, L&T, फिनिक्स मॉल आणि गोदरेज पालिकेचे थकबाकीदार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ जून 2024 मध्ये संपन्न होणार। विद्यापीठाकडनं पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, 30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावरील सेंट्रल पार्कच्या आराखड्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर, सेंट्रल पार्कचा सर्व खर्च मुंबई महापालिका करणार। पुण्याच्या कोथरूड उद्यानामध्ये विरोध असतानाही प्रकल्पाची उभारणी, प्रकल्प थांबवा अन्यथा आंदोलन करणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा। पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवे आयुक्त, विक्रम कुमार यांची MMRDA ला बदली।